प्रेक्षको आज मशाल कार्यालयामध्ये जव्हार तालुक्यातील ग्रामपंचायत शिपाई हे गाढण घेऊन आलेले आहेत, एक तक्रार घेऊन आलेले आहेत आणि त्यांची तक्रार अशी आहे की आम्ही 25-25 वर्ष ग्रामपंचायतीमध्ये काम केलंय आणि आता जिल्हा परिषद सांगते की या या नियमानुसार तुम्हाला आम्हाला कायम करता येणार नाही। आता 25 वर्ष ग्रामपंचायतीचं प्रामाणिकपणे काम केल्यानंतर म्हणजे ग्रामपंचायतीचा प्रत्येक शिपाई प्रत्येक कर्मचारी हा ग्रामपंचायतीमध्ये अत्यंत प्रामाणिकपणे काम करतो, म्हणजे ग्रामसेवक पैसे खात असेल, सरपंच पैसे खात असेल, पण शिपाई मात्र हा मेहनतीने आणि प्रामाणिकपणे ती ग्रामपंचायत सांभाळतो आणि आत्ताची वेळ अशी आलेली आहे की त्यांच्यावर उद्ध्वस्त व्हावी एवढी वाईट वेळ या सगळ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर आलेली आहे। पालघर जिल्हा परिषदेमध्ये जे शिपाई आहेत ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये त्यांना जिल्हा परिषदेने वाऱ्यावर सोडलंय आणि म्हणून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतील, जिल्हा परिषदेचे सीईओ असतील किंवा जिल्हा परिषदेचे जे काही वरिष्ठ अधिकारी जिल्हा परिषद सदस्य असतील यांनी या शिपाई पदाच्या भरतीसाठी लक्ष घालावं अशी आमची विनंती आहे। आता नेमकं या लोकांच्या मनामध्ये काय आहे आणि ते कार्यालयामध्ये कशासाठी आलेत हे आपण त्यांनाच विचारूया। काका आपलं नाव? तुकाराम गोविंद मुकासे, ग्रामपंचायत आहे ना, ऐना जव्हार तालुका। तुम्ही सगळे जव्हार तालुका, जव्हार तालुका। काय तुमचं हे जे पत्र तुम्ही जिल्हा परिषदेला दिलं होतं ना, काय तुमच्या मागण्या आहेत? आमच्या मागण्या साहेब हे आहेत की आम्ही 20-25 वर्ष काम केलेलं आहे तर आम्हाला जिल्हा परिषद मध्ये समाविष्ट करावे, त्यांची प्रमुख मागणी आहे। पण आधी कोणाला शिपायांना केलंय काय समाविष्ट? हो, जे 10वी पास झालेले आहेत, 10वी 12वी पास झालेले आहेत त्यांना त्यांनी आता जे ज्या 10% भरती झालेल्या आहेत त्यांना त्यांनी समाविष्ट केलेलं आहे आणि जे 10वी नापास झालेले आहेत त्यांना दावलण्यात आले। परंतु जर आम्हाला 20-25 वर्ष सेवा झालेली आहे आणि आम्ही रिटायरच्या याच्यावर आलेलो आहे तर पुढचा प्रश्न काय आमचा? तुमचं म्हणणं आहे की ज्यांना जसं 10वी पासला घेतलं तसं आम्हालाही घ्यावं, जीआर काय सांगतो? शासनाचा जीआर आहे तुमच्याकडे, काय काय जीआर आहे? जीआर मध्ये लिहिले कुठे? जीआर मध्ये नाही लिहिलं, शिक्षणाची अट काय नाही लिहिली ना, शिपायाची अट नाही आहे। हा, शिपायाची किंवा असली तरी त्यावेळेस ती अट नसेल ना। तुम्ही जेव्हा ग्रामपंचायतीमध्ये घेतलं, म्हणजे माझी मुख्यमंत्र्यांना ही विनंती राहील की ज्या वेळेस 25 वर्षापूर्वी ही लोक कामाला लागेल त्यावेळेस काही अशा अटी नव्हत्या आणि आता पण, म्हणजे माझ्या हातामध्ये जीआर आहे शासनाचे, जे काही ग्राम विकास खात्याने तयार केलेले जीआर आहेत त्या जीआर मध्ये कुठेही की तो 10वी पास असला पाहिजे, 12वी पास असला पाहिजे, शिपायाची कुठलीही अट दिसत नाही। असेल तर मला माहित नाही, कारण माझ्याकडे जे जीआर आता आहे त्याच्यामध्ये तर दिसत नाही आहे, पण जर अशी अट असेल तर ती नव्याने येणारी जी भरती होणार आहे त्यांना ती अट लागू होईल। ज्यांनी 25 वर्ष काम केलंय त्यांना ही अट कशी काय लागू होईल की 25 वर्षापूर्वी 4थी पास 6वी पास 7वी पास ही लोक नोकरीला लागली होती, मात्र 25-25 वर्ष झाल्यानंतर तुम्ही जर सांगत असाल की 10वी पास तो पाहिजे तर तसं होत नाही, तसा कुठलाही कायदा नाही, तसा कुठलाही नियम नाही। तुम्हाला आज ते नियम लावावे लागतील, तुम्ही 10वी पास पाहिजे, 12वी पास पाहिजे, मात्र कुठलाही जीआर नसताना त्यांच्यावर अन्याय होतोय असं त्यांचं म्हणणं आहे। काका तुमचं काय म्हणणं? तुमचं नाव काय? माझं विष्णू काशिनाथ जाधव। विष्णू काशिनाथ जाधव, कोणती ग्रामपंचायत? पिंपळशेत खरोंडा। पिंपळशेत खरोंडा, काय तुमचं म्हणणं आहे? माझं साहेब असं म्हणा, 2017 जेव्हा तुम्ही 4थी पासवर्ड घेतले तसं आता आम्हाला 2017 घेतले 4थी पास, 4थी पासवर्ड घेतलेले आहे तसं आता 6 वर्षापूर्वी 4थी पासवर्ड घेतले, 2017 4थी पासवर्ड घेतले, मग तसं आमचं असं म्हणणं आहे का 19 भरती तुम्ही आता आम्हाला का आठला होता असा 10वी पासवर्ड असं आम्हाला सांगायचं म्हणणं आहे। म्हणजे त्यांनी ही जी अट लावली आहे पालघर जिल्ह्यामध्ये, किती शिपाई आपल्याकडे असे ग्रामपंचायतीचे शिपाई जवळजवळ पालघर जिल्ह्यामध्ये नाही राहिलेले किती आहेत? आता जवळजवळ किती आता 38 वाटतं भरती केली त्यांनी, साहेब त्यांनी केली। एकूण किती होते? एकूण 209 शिपाई होते, त्याच्यातली 38 भरती केली आणि बाकीचे काय नाही केले ते म्हणजे असे एवढे बाकी आहेत 209 पैकी फक्त 38 घेतले। हा, ते सरळ सेवा भरती करतात साहेब, सरळ सेवा भरती म्हणून आम्ही सरळ सेवा भरती म्हणून त्यांनी केली पाहिजे होती असं आमचं म्हणजे शिक्षणाची त्यांनी अट आम्हाला शिक्षणाची अट नाही साहेब एवढी दाखवली पाहिजे त्यांनी सर आम्हाला डायरेक्ट शिक्षणाची अट दाखवली। तुम्ही बोलतो साधो 10वी साधो फेल्या तुमच्या कमी शिकले तुमच्या साधू काय घेते साधो तुम्ही साधू बसणार तुम्ही साधू शिक्षण करा तेव्हा सांगतो तुम्ही साधू येत्या साधू
आता शिक्षण करायचं 25 वर्ष सेवा झाल्यानंतर खरं तर जिल्हा परिषदेने हा नियम लावला पाहिजे किंवा हे कर्मचारी आहेत ते यांनी ग्रामपंचायत कारभार नीट केलेला नाही किंवा यांनी काहीतरी भ्रष्टाचार केलाय हे काहीतरी दारू पिऊन काम करताय हे चुकीचं काम आहे. इकडे मी सगळ्यांच्या गळ्यामध्ये माळा आहे माल तरी लोक आहे दारू पिणं किंवा काय गडबड करणं हा विषयच नाही आणि एवढ्या चांगल्या पद्धतीने काम केल्यानंतर जर तुम्ही घेत नसाल तर हे चुकीचं आहे. म्हणजे त्यांनी जर काही गडबड घोटाळा काय केला असेल तर त्यांना घेऊ नका. पण या वयामध्ये म्हणजे आता निवृत्तीचं वय आलं आणि तुम्ही सांगितलं आता 10वी पास व्हा मग या तर हे चुकीचं आहे. 100% हे शिपाई जे भरलेले आहे होते त्यावेळेस ते आदिवासीच होते ना सगळे आदिवासी टोटल आदिवासी बांधव हे आहेत. जिल्हा परिषदेमध्ये काम करणाऱ्या आदिवासी बांधवांनी तरी याचा सहानुभूतीने विचार करावा या बांधवांसाठी लढावं. जे आदिवासी नेते आहेत म्हणजे खरं तर आदिवासी संघटना आमदार खासदार यांनी या प्रश्नावर गांभीर्याने बघितलं पाहिजे की या 200 रुपयापैकी 38 भरले म्हणजे जवळपास 150 वर लोक बाकी आहेत आणि ही सगळी पालघर जिल्ह्यातील आदिवासी मंडळी आहे यांचा संसार उद्ध्वस्त होईल. आता निवृत्त झाल्यानंतर तुम्ही काय करणार? काहीच नाही. गेले हफ्ते बाकीचे कर्मचारी रिटायर झाले त्याला काहीच भेटलं नाही. एक रुपया नाही भेटला पण सेवा करतो झाले पण रिटायर तर ते रिटायर झाले तर त्यांना काही सरकारने सहानुभूतीने विचार केला पाहिजे. आदिवासी लोकांवर कसा अन्याय होतो त्यांचा आवाज कोणी उठवला जात नाही. खरं तर मशाल कार्यालय याच्यासाठी आले की इथे आवाज आमचा उठवला जाईल लोकांपर्यंत पोहोचवला जाईल म्हणून ते आले. मात्र हे काम लोकप्रतिनिधींचं आहे की ही लोक रिटायर झाले म्हणजे 30-30, 40-40 वर्ष ग्रामपंचायत सांभाळायची त्या ग्रामीणचा अख्खा कारभार बघायला. म्हणजे खरं तर ग्रामसेवक ती ग्रामपंचायत लुटतात आणि त्या ग्रामसेवकांना रिटायर नंतर पाहिजे तेवढा निधी मिळतो ते पेन्शन मिळत असेल सगळ्या फॅसिलिटी त्याला भेटतात. पण जी ग्रामपंचायत खऱ्या अर्थाने सांभाळतो म्हणजे ग्रामसेवक आठवड्यात एकदा घेतील ना ग्रामसेवक आठवड्यात एकदा आणि शिपाई रोज म्हणजे शिपाईचं काम 24 तास आणि ग्रामसेवक कधी आठवड्यातून महिन्यातून एकदा येतो तर त्याला सगळं मिळतं आणि शिपायांना मात्र काहीही मिळत नाही आणि रिटायर झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या मुलाबाळांचं काय बघायचं हा मोठा प्रश्न आहे. म्हणून ग्रामपंचायत विभागाने या गोष्टीकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे. काका तुमचं म्हणणं काय आणखीन आहे? आमचे 10% मधून म्हणजे भरती झाली पाहिजे तुमचं म्हणणं आहे ना? बरं. जी अट जी आहे 10वी पासची ती न लावता जे आता 8वी 9वी 10वी नापास वाले त्यांना पण घेण्यात यावं असं सरळ सेवा झालेली त्यांना सरळ भरती जे 10 टक्क्याच्या यादीमध्ये आहेत नावं त्यांना आता घेतलं नाही त्यांना पण घेण्यात यावं असं आमचं म्हणणं आहे. तुमची ग्रामपंचायत दप्तरी काही नोंद आहेत ना? हो आहे. सेवा ज्येष्ठ यादी आहे त्याच्यामध्ये जेवढी नावं आहेत त्यानुसार घ्यायला पाहिजेत होते पण त्यांनी तसं न करता शिक्षणावरती काढलं आणि पुढे मागचा तो वरती यामध्ये काय ना ते फक्त आम्हाला साहेब तोटी बोलायले काय तुमची सगळं शिक्षणाची अट आहे 10वी 7 पास पाहिजे तर तुम्हाला 7 कमाल तुम्हाला ऑर्डर भेटेल. मग आम्ही काय गपचूप राहिलो आमच्या शिक्षण कमी आहे तर मग काय नाव लागलं आमचं मग सर आम्ही निघून आलो. नाही शिक्षण कमी म्हणजे 25 वर्षापूर्वी आदिवासी बांधवांची अवस्था काय होती हे जिल्हा परिषद मधल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला माहिती आहे. कारण जिल्हा परिषद मधले अर्धे अधिक कर्मचारी आदिवासी बांधवच आहेत. जिल्हा परिषदचे अर्धे अधिक सदस्य हे आदिवासी बांधव आहेत आणि त्यांना जर कळत नसेल की 25 वर्षापूर्वी ही लोक शिकलेली होती का नव्हती आणि समजा या लोकांनी जर ग्रामपंचायत कामच नसतं केलं त्यावेळी तुम्ही शिकलेले लावले असते तर कोण आला सगळं शिपाई व्हायला? नाही. 50 रुपये साहेब ते आम्हाला होते पहिले कोणी घ्यायचे नव्हते काय करते एवढे पगार काय करतो नाही सध्या आम्हाला शिकलेला माणूस कोण 50 रुपये काम करतो? 50 रुपये काम करतो. 1999 साहेब खूप गरम केला 1999 मी लागलेलो तर 50 रुपये पगार होता. 50 रुपयापासून ज्यांनी काम केलंय त्यांना तुम्ही वाऱ्यावर सोडणार आहात का हा माझा मशालचा प्रश्न आहे. आणि म्हणून या प्रश्नावर जिल्हा परिषदचे सीओ असतील जिल्हा परिषदचे अध्यक्ष असतील जिल्हा परिषदचे अध्यक्ष प्रकाश निकम ते मोखाड्याचेच उद्या या आपण जिल्हा परिषदेला जाऊ त्यांना भेटूया. आमदार आहे सुनील भुसारा त्यांच्याशी बोलूया. राजेश पाटील श्रीनिवास वंगा या सगळ्या आमदारांच्या आपण भेटी घेऊया. विधानसभा चालू आहे विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित करायला लावू आणि आपल्यावर अन्याय होणार नाही असा आपण प्रयत्न करू. ओके ओके सर थँक्यू.